माझे विद्यार्थी आणि पालकांनो, सोशल नेटवर्कच्या माध्यमातून मी आपल्याशी पहिल्यांदा संवाद साधत आहे। आपल्याला माहित आहे की सरस्वतीचा वसा तो आजतागायत पुढे नेण्याचा मोठा प्रयत्न माझ्या हातून घडत आहे, हे माझं मी प्रथमतः भाग्य समजतो। विद्यार्थी मित्रों, कित्येक अशा उपक्रमांचा आणि स्पर्धांचा जन्म मुळात सरस्वतीच्या प्रांगणात झालेला आहे आणि त्याचं हुबेहूब दृश्य स्वरूप आज आपण बघतोय की महाराष्ट्राच्या आणि देशाबाहेर सुद्धा सर्व विद्यार्थी आपले आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत। तीच वाटचाल आजही चालू आहे मराठी माध्यम आणि मग त्याची दिशा या संभ्रमावस्थेतून जात असताना अभिमानाने निश्चित सांगावं लागेल की आपली मराठी माध्यमाची शाळा आजही तोडीस तोड नवे अग्रेसरच राहिलेली आहे आणि हे रिझल्टवरून आणि इतर जे काही ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यावरून आपल्याला सातत्याने कळत असतं। एवढं मात्र नक्की आहे की एक चॅलेंज म्हणून आज प्रत्येकजण कंबर कसून उभा आहे, कारण जे संस्कार, जी उपक्रमशीलता, जी दूरदृष्टी, जो व्यापक दृष्टिकोन हा शाळेने घडवला त्यामध्ये आमच्या माजी विद्यार्थ्यांचा वाटा नक्कीच महत्त्वाचा आहे आणि त्यांचे वेळोवेळी जे येणारे जे विचार आहेत शाळेकडे येणारे आहेत, माध्यमातून असेल काही सोशल नेटवर्कच्या किंवा प्रत्यक्ष त्यांनी संवाद साधून असेल, त्यातून आम्हाला त्याची पावती मिळते आणि त्याचमुळे कदाचित एक मोठा ठेवा की जी पुंजी आहे ती सतत ही आम्ही वापरत असतो। माझी पालकही त्याच पद्धतीने आमच्याकडे कृपादृष्टीने बघत असतात। एवढं मोठं प्रांगण, एवढी मोठी शाळा आणि एवढा सगळा पसारा हा केवळ तुमच्या आणि तुमच्याच उदात्त अशा मदतीतून आणि शुभेच्छेतून उभं राहिलेलं आहे हे नक्की नमूद करावं लागतं। मुख्याध्यापक म्हणून माझी जबाबदारी नक्कीच आहे, पूर्व प्राथमिक असेल, प्राथमिक असेल किंवा संस्था असेल, याच्यातल्या खऱ्या अर्थाने दुव्याचं काम हे माध्यमिक विभागाला करावं लागतं आणि त्यावेळेस सगळ्यांची सांगड घालणं आणि ती पुढे नेऊन यशस्वीपणे ती सांगड असणं आणि तेवढंच क्रमप्राप्तपणे व्यवस्थित त्या उपक्रमामध्ये यशस्वी होणं हे फार महत्त्वाचं असतं। माझं भाग्य असं आहे की राष्ट्रपती पुरस्कार विजेते आपले टिळक सर, त्यांचं सतत मार्गदर्शन, इवन 24 तास कधी फोन केला तर मला वाटत नाही एवढ्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी फोन अटेंड केला नाही किंवा लगेच ताबडतोब उत्तर दिलं नाही, असं अतिशय मोलाचं सहकार्य त्यांचं लाभत असतं। इतर विश्वस्तसुद्धा अतिशय उत्साहाने विचारपूस करत असतात। कर्वेबाईंचे लांबून का होणे, परंतु शुभेच्छेचा हात नक्की असतो। त्यांना पत्र पाठवल्यानंतर त्या पत्राचं उत्तर आजही त्या देतात, याचा अर्थ त्यांचं हे अपत्य हे सुखरूप आहे का याची पावती त्यांना द्यावी लागते किंवा ते विचारत असतात। आज ज्युनियर कॉलेज असेल किंवा इतर काही येऊ घातलेली आव्हानं असेल त्याला समर्थपणे तोंड देणारी संस्था ही निश्चितपणे उभी राहणार आहे, यात मला कदाचित शंका नाही आहे। पण मित्रांनो, यासाठी आपला मदतीचा हात हवा आहे। जग बदलतंय, IT विस्तारली जाते आणि आपल्या शाळेतले संस्कारही हे विसरायचे नाहीत, त्यामुळे एक सुवर्णमध्ये एक आदर्श अशा प्रकारे प्रतिकृती शाळेची आणि संस्थेची छबी ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशाबाहेर साता समुद्रापलीकडे ही छबी हे उमटवायचं काम आपण सगळेजण करणार आहोत आणि त्यात निश्चितपणे यश मिळणार आहे। आपण सरळ हाताने काही आर्थिक मदत देऊ शकता, आपण ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा विचार करून शाळेला सुद्धा काहीतरी योगदान देऊ शकता। आज बरेच विद्यार्थी IT क्षेत्रात आहेत, त्यांनी बऱ्याच जणांनी काही मदतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे, पण आपल्याला माहिती आहे की सहजतेने मदत घेणारी आपली संस्था नाही आहे। संस्थासुद्धा त्या ठिकाणी बांधलेली का प्रत्येक पैसा हा सत्कारणीच लागला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रथमतः पत्र विचारात घेतो, त्यानंतर संस्थेमध्ये विचार होतो आणि मग त्या ठिकाणी शहानिशा करून आम्ही मदत स्वीकारतो। मला वाटतंय आमचे सरस्वतीचे सगळेजण यासाठी आतुर झालेले असतात की आमचे हात देणारे आहेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगायला हरकत नाही आहे की संस्थेने सुद्धा याचा विचार करावा की ज्या ज्या पद्धतीने मदत मिळणार आहे ती सढळ हस्ते घ्यावी
ही मुख्याध्यापक म्हणून मी आपल्यास विनंती करणार आहे. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी हे वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, आम्हाला पाहुणे म्हणून आता ते हवे आहेत, कारण की आमच्या नवीन येणाऱ्या पिढीसमोर तो आदर्श जर उभा करायचा असेल तर आज मात्र बाहेरच्या जगात जर बघितलं तर ते आदर्श हे दुर्मिळ होत चालले आहेत. आणि अशा वेळेस आमच्या सरस्वतीच्या मुलांचा रास्त अभिमान वाटतो की त्या मुलांना पुढे एकदा मुलांच्या समोर बोलायला द्यावं, त्यांचे अनुभव शेअर करायला द्यावं अशी मनोकामना मी या माध्यमातून व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आव्हाना योग्य प्रतिसाद द्याल आणि आपला जो मोठा जो रथ आहे तो असाच पुढे वाटचाल करत राहील याबद्दल मला शंका नाही आहे. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्याशी जो संवाद आहे तो समाप्त करतो. धन्यवाद.